राम राम मंडळी, नसती उठाठे मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा जाळंधूर संगटच अशा एका व्यक्तीवरती आहे, अशा एका अद्भुत चमत्कारावरती आहे की ज्यांचा कॉन्टेंट तुम्ही कधीच पाहिला नसेल. कॉन्टेंट आपण पाहिलाय, अशी लोक आपण पाहिली आहेत ज्यांचा कॉन्टेंट शिव्या आहेत. वयाने लहान आहे, डोक्याने नाही, किरकोळ नको समजू, विकून खाईन. अशी लोक आपण पाहिली आहेत की ज्यांचा कॉन्टेंट शरीर आहे. अशी लोक आपण पाहिली आहेत की ज्यांचा कॉन्टेंट त्यांचा चेहरा आहे. पण आईच्या गावात ज्यांचा कॉन्टेंट आहे अशा व्यक्तीला आपण पहिल्यांदाच भेटणार आहे. याचा अर्थ असा नाही होत की त्या वेगळा कॉन्टेंट करत नाहीत. ज्या ज्या गोष्टींनी लाज निघणार त्या त्या सगळ्या गोष्टी ह्या ताई करतात. आम्ही तेच करतो जे लोकांना जमत नाही, म्हणून आम्ही गर्दीत कमी आणि चर्चेत जास्त. समज रे ना. या ताईंनी ना एकदा तक्रार केली की आई आई यांनी माझा कॉन्टेंट चोरला. जब से इसने मेरे ऊपर रोस्ट किया है, इसके सारे वीडियोस में अभी के जो लेटेस्ट चल रहे इसके बाद में 2 सेकंड पे इच्छा गावत की आईच्या गावात हा माझा शब्द यांनी चोरलेला आहे. आईच्या गावात हा शब्द हिचे पूर्वज अजिंठा वेरूळच्या लेण्यांमध्ये करून गेलेले होते. कारण त्यांना आधीच माहित होतं की आपल्या घरात असा एक दळभद्री प्राणी जन्म घेणार आहे जो आपल्या अख्ख्या कुटुंबांचा उद्धार करेल. ही म्हणते माझा शब्द चोरला. तू एक काम करताय, तू कोणाचा तरी मेंदू चोर, थोडीशी अक्कल चोर आणि कुणीतरी ना हिचं अकाउंटच चोरा. अभी मजा आएगा ना भिडो. तरी पण बरं होतं ताई कोणाचाही व्हिडिओ बघायचा, त्याच्यानंतर हि आईच्या गावात, हि आईच्या गावात एवढंच करायचा. शिकेली आईच्या गावात. आईच्या गावात. आईच्या गावात. पण आता मात्र ताईंनी स्टेप अप केलं. आता ताई प्रत्येक व्हिडिओच्या नंतर शिव्या सुद्धा द्यायला लागल्या. म्हणजे खरं तर त्या शिवीची त्या व्हिडिओचा काही संबंध नाही, पण तरी पण प्रत्येक व्हिडिओ झाली की ही आईच्या गावात शिवी, ही आईच्या गावात शिवी, हे या ताईंनी चालू केलं. माणूस स्टेप अप करतो तेव्हा तो काहीतरी बरं करतो. पण ताई जशी जशी स्टेप अप करत चालल्यात ना, तशी तशी आपली पातळी अगदी सोडत चाललेली आहेत. बघा झाकून बघते चुतिया आईच्या गावात. चुतिया बनवली आईच्या गावात. आपल्याला जॉब मिळवण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात, ही एक कंटाळवाणी प्रोसेस आहे. पण मी जर तुम्हाला सांगितलं घर बसल्या बसल्या तुम्ही एक फ्री मध्ये टेस्ट द्या आणि तुमच्या हिशोबाने बेस्ट जॉब मिळवा. मित्रांनो, ही कोणती रॅन्डम ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये. अशा प्रकारे सार्थक, निशा आणि शुभम आणि अशा बऱ्याच लोकांनी जॉब्स मिळवलेले आहेत. हे कॅन्डिडेट्स आहेत री लेवल बाय अन अकॅडमीचे. यांची प्रत्येकाची काही ना काही स्टोरी आहे. निशा, जिने 10 वर्षांच्या गॅप नंतर बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये आपलं करिअर पुन्हा एकदा स्टार्ट केलं. सार्थकने कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं आणि डायरेक्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये री लेवल वरून जॉब मिळवला. शुभमने यूपीएससीसाठी एक मोठा गॅप घेतलेला होता आणि त्यानंतर त्यांनी प्रोडक्ट मॅनेजमेंटमध्ये आपलं करिअर रिस्टार्ट केलं री लेवल थ्रू. स्विगी, ओला, अपग्रेड सारख्या 200+ कंपनी री लेवल वरून हायर करतात. तुम्ही इंडियातल्या कोणत्या पण कोपऱ्यात टेस्ट द्यायची आणि डायरेक्ट जॉब मिळवायचा. जे प्लेस्ड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यातल्या टॉप 3 कॅन्डिडेट्सला री लेवल गुडीज सुद्धा देतात, ज्याच्यामध्ये मॅकबुक आहे, आय वॉच आहे, आयफोन सुद्धा आहे. आतापर्यंत री लेवलने 30 करोड वर्थचे जॉब्स डिलिव्हर केलेले आहेत आणि त्याचबरोबर मागच्या महिन्यात 36 लाख वर्थचे डेली जॉब्स डिलिव्हर केलेले आहेत री लेवलने. याचे तुम्हाला होर्डिंग्स रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी दिसू शकतात इंडियामध्ये सगळीकडे. काही दिवसांपूर्वी री लेवलने नवीन 5 टेस्ट इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, ज्या आहे प्रोजेक्ट असोसिएट, फायनान्स, ग्राफिक डिझायनिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. याचाच अर्थ तुम्ही 18 कॅटेगरी मध्ये जॉब मिळू शकता, ज्याच्यात एचआर, सेल्स, अनालिटिक्स सारखे बरेच ऑप्शन्स आहेत. लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. करिअरची स्टार्ट ही पूर्ण करिअरची जर्नी तुमची डिफाईन करते, त्यामुळे जर तुम्हाला इंडियाच्या टॉप प्रोडक्ट बेस्ड कंपनीज मध्ये जर काम करायचं असेल तर री लेवल वरती लगेच जा, साइन अप करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. इथे ना तुम्हाला कोणती डिग्री लागते ना कोणता एक्सपिरियन्स लागतोय, फक्त आणि फक्त तुमच्या स्किल्स वरती तुम्हाला जॉब मिळणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, लगेच जाऊन चेक करा. बरं, आता ताई इथे नाही थांबल्या, ताईंनी अंग प्रदर्शन करायला सुद्धा सुरुवात केली. मला आपलं उगाच वाटत होतं की मराठी मुली अजून तरी असलं काही करत नाहीत. ऍक्च्युली तो समज माझा मागच्या व्हिडिओमध्येच एकीने पुसून टाकलेला होता, पण तरी सुद्धा मला असं वाटत होतं की मराठी मुली जरा बऱ्या आहेत. पण ताईंनी अंग प्रदर्शन करायला सुद्धा सुरुवात केली. कसं असतं ना, माझी आई म्हणते की मुलगी सुंदर पाहिजे दिसायला वगैरे, असं काही नसतं.
म्हणजे एक जी कुत्री असते ती रस्त्यावरनं चालली की अशी पण 100 कुत्री तिच्या मागे लागतात. तसंच म्हणजे मुलीचे जर मुलगी दाखवत फिरू लागली तर अशी पण 100 मुलं तिच्या मागे लागतात. मग ती कशी दिसते, ती काय करते, ह्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. तर ही एक गलिच्छतेची गोष्ट आहे जी ताईंनी चालू केलेली आहे सोशल मीडियावरती. आता मला कळत नाही ह्या व्हिडिओ मधून ताईंना नक्की काय दाखवायचंय, त्या बसल्यात कशा, त्यांचे हावभाव काय, म्हणजे ह्यातून ताईंना नक्की दाखवायचं काय. ते असतं की एक सोडली लाज की जगावर राज, आणि मग रोस्टर्सला उतरवायला लागतो माज. आता कसं आहे, बाकीचं ना सगळं ठीक आहे, म्हणजे सगळंच ठीक आहे. शिव्या देतात, अंग प्रदर्शन करतात, हे तर आता नॉर्मलच झालंय, म्हणजे चुकीचंच आहे ते, पण झालंय नॉर्मल. कुणी उठतं, शिव्या देतं, अंग प्रदर्शन करतं, तोंड दाखवतं आणि लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवतं. पण ह्या ताईंनी डायरेक्ट हद्द पार करून टाकलेली आहे. ह्या ताई मुलींनाच त्यांच्याच बॉडीवरती घाणेरड्या कमेंट पास करून लाईक आणि फॉलोअर्स मिळवतात. आणि लोकांना पण हे आवडतं, म्हणजे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. बरं आता हेच, आता बघा तुम्ही ह्या काय करतात. आधी किती छान बॉल दाबून दाखवलीस, आता खालच्या पण हॅलो की आईच्या गावात ते पण लो खाली कर की आता लई भारी ते पण खाली कर. मला कळत नाही अशा वेळी हे फेक फेमिनिस्ट ढुंगराला टांग लावून कुठे पळतात. नाही, आता दाखवा ना तुमचा फेमिनिझम. एक मुलगी दुसऱ्या मुलीला तिच्या बॉडीवरती घाणेरड्या कमेंट पास करते. ती तिला सांगते कपडे काढ, ती तिला सांगते अवयव दाखव. आता हेच माझ्या एखाद्या भावानी केलं असतं तर तुम्ही त्याचे दिंडोळे काढले असते, तुम्ही त्याला मरस्तवर मारला असता. म्हणजे पोरांनी केलं तर घाण आणि तीच गोष्ट पोरींनी केली तर लाईक्स आणि फॉलोअर्स. हिपोक्रसी की भी सीमा होती. आता हे सगळं पाहिल्यानंतर मला एकच म्हणायचंय, आईच्या गावात थांबवा थांबवा. आता किती वेळा मी पण जाणार इंस्टाग्रामवर, एकेकीला पकडून आणणार आणि इथे जाळंधूर संगटच करणार. तर मित्रांनो, हा होता आजचा जाळंधूर संगटच व्हिडिओ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाळंधूर संगटच तर होतच राहील, पण तुम्ही तोपर्यंत जॉब मिळवण्यासाठी काही कष्ट घेऊ नका. फक्त रीलेवल वरती जा आणि साइन अप करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे.